नमस्कार आपण पाहता कटू सत्य लाई न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवीन बातम्यांसाठी बेल ऐकन दाबायला विसरू नका मंत्रिमंडळ पूर्ण नाही तोच भाजपचा शिंदेंपासून पासून युटर्न चाळीस जणांची मंत्रीपदाची स्वप्न भंगली तेच अस्तित्व टिकवण्याची धडपड सुरू चाळीस नसते तर एकशे पाच जणांना कोण विचारे तोंडावर बोट ठेवलेल्या त्या चाळीस जणांचा सूर बच्चूकडून संधी साधली टप्प्यात येताच फडणवीसांना त्या गोष्टीची आठवण करून दिली अख शिंदे आणि फडणवीस सरकार मुळात फडणवीसांपेक्षा शिंदे कसे श्रेष्ठ हे सांगणारी ही जाहिरात फडणवीसांना जागीच कोलून गेली शिवसेनेनं मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ पूर्ण नाही तोच भाजपचा शिंदेपासून पासून टर्न चाळीस जणांची मंत्रिपदाची स्वप्न भंगली तेचं अस्तित्व टिकवण्याची धडपड सुरू चाळीस नसते तर एकशे पाच जणांना कोण विचार तोंडावर बोट ठेवलेल्या त्या चाळीस जणांचा संधी साधली टप्प्यात येतात फडणवीसांना त्या गोष्टीची आठवण करून दिली एक जाहिरात काय प्रसिद्ध केली अख्ख शिंदे आणि फडणवीस सरकार मुळासगटच हल्लं फडणवीसांपेक्षा शिंदे कसे श्रेष्ठ हे सांगणारी ही जाहिरात फडणवीसांना जागीच कोलून गेली शिवसेनेनं मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जनतेची अधिक पसंती असल्याचं म्हटल्यानं शिवसेना भाजपमध्ये दुसऱ्या दिवशी ही कलगीतुरा रंगला होता या जाहिरातीनं भाजपच्या कार्यकर्त्यांची मनं दुखवल्याचं सांगत यापुढे अशी चूक होता कामा नये असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला भाजपकडून होणाऱ्या टीकेला गटातून प्रत्युत्तर दिलं गेल्यानं हा कलगीतुरा चांगलाच रंगला दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप नाराज आहेत त्यांनी दुसऱ्या दिवशीचाही दौरा रद्द केलेला आहे शिवसेनेची जाहिरात म्हणजे खोडसाळपणा होता अशा शब्दात बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त करत असे प्रकार यापुढे टाळले पाहिजेत असं सुनावलंय जाहिरातीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची तुलना अचंबित करणारी या जाहिरातीमुळे आमच्या कार्यकर्त्यांची मने दुखावली आहेत हा खोडसाळपणा दुरुस्त करण्याचा प्रयत्न बुधवारी झाला मात्र पुन्हा असे होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे असं देखील बावनकुळे म्हटलंय हा मुद्दा इथेच मिटत नाही भाजपचे राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांनी तर एकनाथ शिंदे यांना ठाणे म्हणजे महाराष्ट्र वाटतो का असा संतप्त सवाल केला बेडू कितीही फुगला तरी हत्ती बनत नाही अशा शब्दात अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं शिंदे चांगले मुख्यमंत्री आहेत मात्र त्यांना त्यांच्या आजूबाजूचे लोक चुकीचे सल्ले देत आहेत असा हल्लाही त्यांनी चढवला मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या बोंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मात्र स्तुतीसुमने उधळीत बहुजनांसाठी काम करणारा हा महाराष्ट्रातील चेहरा दरम्यान शिंदे गटातून देखील आता यावर प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे डॉक्टर अनिल बोंडे यांच्या टीकेला शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलंय भाजपचे नेते चुकीचे वक्तव्य करत असून अशी विधानं टाळी पाहिजेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते आहेत असं देसाईंनी म्हटलं म्हटलंय पन्नास आमदार आणि तेरा खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत यावरून ते किती मोठे नेते आहेत हे सिद्ध झाले त्यांची दखल राज्यानं नाही तर देशानं घेतली असा पलटवार देखील देसाई यांनी केलेला आहे दरम्यान संजय गायकवाड यांनी निखिल बोंडेंना प्रतिउत्तर दिलेलं आहे या पन्नास वाघांमुळेच भाजपच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालंय तुम्ही कोणाच्या संगतीने मोठे झालात याचा विचार करा बाळासाहेब ठाकरेंचे बोट पकडून आपण मोठे झालेले आहात हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे दरम्यान युती सहभागी असलेले प्रहार पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी म्हटलंय की शिंदे यांनी उठाव केला नसता तर युतीची सत्ता आलीच नसती बच्चू कडूंनी देखील वाहत्या नदीमध्ये हा धुवून घेतलेला आहे पण हे सगळे बोलणारे आमदार जे आहेत त्यांच्याकडे अजून मंत्रीपद नाहीत सर्वांचाच मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला असताना मंत्रिपद भेटतील नाही भेटतील ह्या चर्चा सुरू असताना फडणवीस आणि शिंदे युतीमध्ये मिठाचा खडा पडलेला आहे आणि हा मिठाचा खडा पाणी गढूळ करण्याचं काम करत ना की पाणी शुद्ध करण्याचं पात्रा निर्बिड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद